पर्वती पतये शिव हर हर महादेव। ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि जगद्गुरुं तं नमामि। श्रीमज्जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय। श्री 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 जगद्गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी की जय। काशी अन्नपूर्णा समेत विश्वनाथ भगवान की जय। हर हर महादेव। प्रथम वेद वेदांगे इतिहासागम सर्वशास्त्र सुप्रसिद्ध श्रीमद विमल वीर शैव धर्म संस्थापनाचार्य वर्य जगदादि जगद्गुरु मूल पंचाचार्यों के दिव्य पावन पवित्र चरण कमलों में अनंतानंत भक्ति पूर्वक साष्टांग दंडवत प्रणिपात समर्पण करते हुए ज्ञान सिंहासनाधीश्वर विद्यावारिधि विद्यावाचस्पति जगद्गुरु अष्टोत्तर सहस्त्र डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी जी के दिव्य पावन चरणों में भी अनंतानंत भक्ति पूर्वक साष्टांग दंडवत प्रणिपात करते हुए काशी अन्नपूर्णा समेत विश्वनाथ महादेव को मन में स्मरण करते हुए चातुर्मास्य निमित्त आयोजन किया हुआ ज्ञान महाकुंभ कार्यक्रम लोक कल्याणार्थ विश्व शांति अर्थ इस कार्यक्रम को प्रारंभ किया गया है। सुदीर्घ काल पर्यंत लगभग 4 महीना इस कार्यक्रम अत्यंत सुंदर पद्धति से चल रही है। इस कार्यक्रम में अनेक प्रांतों के सद्भक्तगण जगद्गुरु विश्वाराध्य जी के मूल विराट को काशी जंगमवाड़ी मठ में विश्वनाथ व अन्नपूर्णा की आराधना के लिए भी अनेक भक्तगण प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कार्यक्रम में सहभाग हो रहे हैं और सायंकालीन सभी भक्तगण को अनेक पूज्य गुरुवर्य मठाधीशों के धर्म संदेश होनी चाहिए। इस दृष्टिकोण से काशी जंगमवाड़ी मठ इस फेसबुक की लाइव माध्यम से धर्म संदेश पुष्प समर्पण करने की एक विशिष्ट व्यवस्था भी हुआ है और हर रोज के जैसा ही दैनिक धर्म संदेश पुष्प नवा पुष्प समर्पण करने के लिए इस कार्यक्रम में आज के शुभ दिन के अवसर पे श्री षटस्थल ब्रह्मी अष्टोत्तर शत शिवानंद शिवाचार्य महाराज श्री सिद्धेश्वर मठ संस्थान वाळवा सांगली जिला से प्रत्यक्ष अंतर्जालीय रूप में हमें धर्म संदेश अनुग्रह करने के लिए आज महाराज जी को हम इस कार्यक्रम में सादर प्रणाम पूर्वक स्वागत करते हैं। महाराज जी आज की इस कार्यक्रम को वेद घोषा के मंत्रोच्चारण से आरंभ करेंगे। वेद घोषा श्री कमल स्वामी दहीवड़कर बृहन मठ के छात्रगण करेंगे।
श्री गणेश शारदा नमः हर ओम पंचानन मुखोद्भूतान् पंचाक्षर मनोपमान् पंचसूत्र कृतो वंदे पंचाचार्यान् जगद्गुरुन् विश्वेशलिंग संभूतम् विश्वविद्या विबोधकम् विश्ववंद्यम सदा वंदे विश्वाराध्यम जगद्गुरुम् ज्ञानादिशक्तियुक्ताय भुक्तिमुक्ति प्रदायिने लक्ष्मी दैवणीशाय गुरु सिद्धाय ते नमः प्रत्यग्रासनकान्तिकान्तवपुषं पूर्णेन्दुबिम्बाननम् भद्राकारमुमासुतं पशुपते हृत्सङ्गमध्यस्थितम् पाशं मोदकमङ्कुशं सरसितं पाशं दधानं परम् वंदे श्रीगणनायकं भवहरं चंद्रार्धमौलिं शिवम् ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तमाविद्विषावहै ओम शांति 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 श्रीमद् जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय श्री 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 जगद्गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महाराज की जय हर हर महादेव। अत्यंत सुंदर व सुमधुर कंठ से वेद घोष किए गए छात्रों को जगतगुरु महास्वामी जी का अनंत मंगलाशीर्वाद रहे ऐसी प्रार्थना करते हुए आज की हमारी दैनिक धर्म संदेश कार्यक्रम नवा पुष्प समर्पण करने के लिए आए हुए वाल्वेकर महाराज जी विगत 25 वर्षों से भी ज्यादा वीरशैव धर्म की प्रचार प्रसार के लिए अपना विशिष्टमय जीवन को समर्पण करते हुए अनेक प्रांतों में विशेष रूप से सांगली कोल्हापुर और उस भाग में अनेक लोगों को वीरशैव धर्म की महत्व और वीरशैव धर्म की वैशिष्ट्य बताते हुए विशेष मार्गदर्शन करते हुए अपनी विशिष्ट नाव लौकिक किए हैं। सभी भक्तगणों को वाल्वेकर महाराज जी के ऊपर अत्यंत विशिष्ट निष्ठा भक्ति और विशेष रूप से मातृ हृदय संपन्न महाराज जी कोई है तो हमारे वाल्वेकर महाराज जी है करके सभी भक्तगणों का एक विशिष्ट विचार रहती है। और काशी ज्ञान सिंहासन जंगमवाणी मठ के विश्वाराध्य गुरुकुल के ही विद्यार्थी होकर के विशेष शास्त्राध्ययन करके महाराज जी ने अपना धर्म संदेश प्रवचनों के माध्यम से भी धर्म की उत्तरोत्तर अभिवृद्धि किए हैं। ऐसे परम पूज्य शिवानंद शिवाचार्य महाराज जी आज की धर्म संदेश नवा पुष्प अर्पण करने के लिए इस कार्यक्रम में आए हैं। पूज्य महाराज जी से हम विनंती करते हैं अपने धर्म संदेश आरंभ करें।
पञ्चाननमकोद्भूतान् पञ्चाक्षरमनूपमान् पञ्चसूत्रकृत वन्दे पञ्चाचार्यान् जगद्गुरुम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। सांब जय नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव। श्रीमज्जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय। श्रीमज्जगद्गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महाराज की जय। संत श्रोमणि मन्मथ स्वामी महाराज की जय। काशी विश्वनाथ अन्नपूर्णा माता की जय। हर हर महादेव। वीरशैव मतस्थापक जगदादि जगद्गुरु पंचाचार्यांना हृदय मंदिर मध्ये स्मरण करून तथा काशी विश्वनाथ माता अन्नपूर्णाच्याही पवित्र चरणी नतमस्तक होऊन चातुर्मास निमित्त चालत असलेल्या जंगमवाडी मठामधील कार्यक्रमानिमित्त ज्यांच्या आशीर्वादाने हा संपूर्ण कार्यक्रम चालू आहे असे ज्ञानसिंहासनाधीश्वर श्री 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 1008 डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजींच्या पवित्र चरणी अनंत दीर्घदंड प्रणाम समर्पित करून माझे विद्यागुरु परमपूज्य रेवनसिद्ध शिवाचार्य प्रणकर बाबांच्याही चरणी नतमस्तक होऊन वाळवा सिद्धेश्वर मठाच्या चालत असलेल्या गुरु परंपरेला अनंत वंदन करून आज या कार्यक्रमामध्ये सुंदर असं सूत्र संचालन ज्यांनी केलेलं आहे असे दहिवडी मठाध्यक्ष श्री षटस्तर ब्रह्मे 108 मणिकंठ शिवाचार्य महास्वामीजींच्याही चरणी नतमस्तक होऊन या संपूर्ण कार्यक्रमाचं ज्यांनी आयोजन केलं असे पुणे येथील चौकवाले ज्यांनी सुंदर असा वेदघोष केला असे दहिवडी मठाचे सर्व शिष्यगण या फेसबुक माध्यमाच्या माध्यमातून जे प्रवचन श्रवण करीत आहेत असे सर्व संतभक्तगण मातृवर्ग पितृवर्ग आपल्या सर्वांच्या अंतकरणामध्ये वास करत असलेल्या त्याचे शक्तीला नमन करून आज चातुर्मास निमित्त जंगमवाडी मठातर्फे चालत असलेल्या कार्यक्रमामध्ये 9वे प्रवचन ची सेवा आमच्याकडे आलेली आहे। खरोखरच सुंदर असा काशी जंगमवाडी मठामध्ये नेहमीच खूप मोठे भव्य दिव्य कार्यक्रम होत असतात। अनेक कार्यक्रमांमध्ये आम्ही सहभाग घेतलेला आहे पर या कोरोनाच्या काळामध्ये प्रत्यक्षात कार्यक्रम न करता एक माध्यमाच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपामध्ये आपण हे चातुर्मास कार्यक्रम या ठिकाणी पाहत आहोत करत आहोत। खरोखरच सुंदर हा उपक्रम आहे। मी पहिल्यांदाच या फेसबुक लाईव्ह वरती प्रवचन करीत आहे। गुरूंचा महास्वामीजींचा कृपा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे म्हणून हे मोठं धाडस या ठिकाणी मी करत आहे। अनेक विषयावरती आतापर्यंत खूप शिवाचार्यांनी आपले विषय मत मांडलेले आहेत त्या सर्व शिवाचार्यांना नतमस्तक होऊन अजून 4 महिने हा कार्यक्रम चालणार आहे। अनेकांचे प्रवचन आपल्याला श्रवण कराय प्राप्त होणार आहेत। या कोरोनाच्या काळामध्ये आपण प्रत्यक्षात भेटू नाही शकलो तरी सुद्धा फेसबुकच्या माध्यमातून गुरु आणि शिष्याचं नातं हे अबाधित आहे राहणार आहे। काळ खूप कठीण आहे। या काळामध्ये जो संयम ठेवतो जो स्थिर राहतो जो नामस्मरणामध्ये दंग असतो तोच तरला जाणार आहे। कारण मन खूप विचित्र असतं। एक सांगितलं जातं मन एव मनुष्यानां कारणं बद्धमोक्षयोः।
मनाने मनुष्य खचला की सर्व काही तिथ नाश पावत असत आणि त्यासाठी या काळामध्ये मन आपलं पवित्र असलं पाहिजे शुद्ध असलं पाहिजे आणि मन पवित्र आणि शुद्ध ठेवायचं असेल तर आम्हाला जपतो नास्ति पातकम नामस्मरण एकच आपणाला साधन आहे आणि त्यासाठी आज जो मी विषय घेतलेला आहे तो नामपर आहे। संत श्रेष्ठ महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, त्यामध्ये वीरशैव संप्रदायामध्ये असे अनेक संत होऊन गेले, मन्मथ सभेपासून ते अनेक सप्तरत्न 7-8 संत होऊन गेले। सर्व संतांनी खूप मोठं प्रागाढ्य असा अभंग रचना ग्रंथांच्या माध्यमातून या संपूर्ण वीरशैव लिंगायत समाजाला खूप मोठी देणगी दिलेली आहे। अशा आपल्या सर्वांच्या नित्यपाठ्यातील असलेला शिवपाठ्यातील असलेला एक अभंग शिवदास माऊलींचा, सदा प्रेमयुक्त जपा शिव नाम सकळही काम टाकोनी या, तयाचे संचित जातसे जळोनी नासे क्रिया मन नामाबळे, प्रारब्ध तोताचे सरतसे भोगे मगध हे त्यागे शिवचितो, शिवदास म्हणे महात्म्य नामाचे कोटवरी वाचे वर्णावेवो। खरोखरच नामाचं खूप मोठं महत्व आहे। आज आपण कुठेही तीर्थक्षेत्रामध्ये जाऊ शकत नाही, तीर्थयात्रा करू शकत नाही, कुठल्याही मोठ्या समारंभामध्ये भाग घेऊ शकत नाही, कीर्तन असेल प्रवचन असेल या कुठेही भाग घेऊ शकत नाही। वास्तविक आता कोरोना काळ एका बाजूने खूप मोठा त्रासदायक जरी असला पण एका बाजूने खूप मोठा फायदा करून देणारा सुद्धा हा कोरोना काळ आहे। जो मनुष्य बाह्य दृष्टिकोनातून विचार करत होता, आपलं संपूर्ण जी इंद्रिय आहे ते बहिर्मुख आहेत, बाह्य दृष्टिकोनातून विचार करणारा मनुष्य आज कोरोनामुळे एकांतवास करायला शिकलेला आहे। आपण कधीच एकांत बसू शकत नाही, त्या कोरोनामध्ये आपण एकांत बसा, जास्त संपर्क करू नका असं सांगितलं जातं। आणि त्यावेळेला नेमकं ज्यावेळेला आपण एकांत असतो त्यावेळेला मन आपोआपच अंतर्मनामध्ये आतमध्ये प्रवेश करत असतं आणि चांगलं काय आहे वाईट काय आहे शुद्ध काय आहे अशुद्ध काय आहे याचा मन आपण विचार करत असतं। आणि या कोरोना काळामध्ये खूप लोकांनी अंतकरणामध्ये प्रवेश करून खूप मोठं साधना करून घेतलेले आहे। म्हणूनच या संकट काळामध्ये सुद्धा आपण नामस्मरण जो करतो, जो शांत चित्त स्वरूप आहे, मनाने जो खंबीर आहे, मन ज्याचं ढळलं नाहीये तो मात्र या संपूर्ण संकटातून तडला जाणार आहे। जो मनाने कमजोर आहे, मन खचित आहे, तो मात्र या संकटाची सामना करू शकणार नाही। म्हणूनच मी पहिल्यांदा सांगितलं मनैव मनुष्यानां कारणं बद्धमोक्षयोः। मनानेच आम्ही सर्व काही करू शकतो, मन स्थिर असेल मन मनमय चंगातो कटोती मे गंगा, मन शुद्ध असेल पवित्र असेल तर काशीची गंगा सुद्धा आपल्या काकेमध्ये यायला वेळ लागत नाही। त्यासाठी आम्हाला मन पवित्र पाहिजे आहे। म्हणून शिवदास माऊली या अभंगामध्ये खूप सुंदर सांगतात सदा प्रेमयुक्त जपासी व नाम। वास्तविक आता नेहमी सदा प्रेमयुक्त सदोदित आसनी शयनी भोजनी गमनी प्रेमेशोल पाणी स्मरावातो, नित्य आम्ही नामस्मरण केलं पाहिजे आहे। वास्तविक नामस्मरण करण्यासाठी कोणताही वेळ निश्चित असा नसतो, जिथं असाल जिथे बसला असाल तिथं आपण नामस्मरण करू शकतो आणि ते पण प्रेमयुक्त अंतकरणाने। वास्तविक आता आपण या कलियुगामध्ये वावरतो, मनुष्याची एक कल्पना असते, ज्यावेळेला दुःख येतं त्यावेळेला परमेश्वर आठवत असतो, दुःख ज्यावेळेला आपल्या समोर येतं त्यावेळेला मात्र परमेश्वर आठवतो, पण त्यावेळेला प्रेमयुक्त अंतकरणाने आम्ही त्याचं नाव घेत नाही। ज्यावेळेला आपल्या समोर संकट असतं दुःख असतं त्यावेळेला मात्र तिरस्काराने मी परमेश्वराचं नाव घेत असतो। एक संकट आल्यानंतर जसं परमेश्वर आठवतो
तसाच आपल्या समोर सुख आल्यानंतर खूप मोठं ऐश्वर असल्यानंतर सुद्धा आम्हाला परमेश्वर आठवला पाहिजे आहे. पण दुर्दैव असतं की ज्यावेळेला आम्ही सुखी असतो, संपन्न असतो, ऐश्वर्यवान असतो, त्यावेळेला मात्र परमेश्वर आपल्याला आठवत नाहीये, त्यावेळेला मात्र परमेश्वराचा विसर पडत असतो. म्हणून माऊली सांगतात की सदा प्रेमयुक्त जपासी व नाम, असाही कोणताही काळ नाही की आम्ही नामस्मरण न करता राहिलं पाहिजे आहे. सदोदित आम्ही नामस्मरण केलं पाहिजे आहे, त्याच वेळेला आम्ही या संसार सागरातून तरुण जाणार आहे. नामाचं खूप मोठं महत्व आहे. जपासी व नाम, सदोदित आम्ही नामस्मरण केलं पाहिजे आहे. नामस्मरणही काय होतं, नित्य नामस्मरण केल्यानंतर सुद्धा आम्हाला खूप मोठे नामस्मरे त्याच्या रूपलागे पाटी नैचिता भेटी देऊ जावे. नामस्मरण केल्यानंतर आपण अपेक्षा न करता सुद्धा, कसलीही इच्छा न करता सुद्धा आपणाला परमेश्वर देऊन जात असतो. आणि त्यासाठीच एक खूप मोठं सुंदर असं उदाहरण आहे, अपेक्षा न करता, आपल्यासाठी आपण न करता, फक्त नामस्मरण. कोटलीमध्ये एखादा मी आराधना करीत आहोत, संकल्प करताना आपण म्हणतो की बाबा हे मला प्राप्त व्हावं, ते प्राप्त व्हावं. पण नामस्मरण असं आहे की अपेक्षा रहित असून नामस्मरण आम्ही करतो त्यावेळेला परमेश्वर योगक्षेम मुहाम्यम, परमेश्वर आपल्याला न इच्छिता भेटी देऊ जावे. नामस्मरे त्याच्या रूप लागे पाठी न इच्छिता भेटी देऊ, आपण इच्छा न करताना सुद्धा परमेश्वर देऊन जातो. एक छोटस उदाहरण या ठिकाणी देतो. एक लहानसा मुलगा होता, एका दुकानामध्ये काम करायचा, खूप कमी पैशामध्ये आपला उदरनिर्वाह करत असता एकटाच राहू लागला. त्याच्यासमोर अनेक कष्ट होते, पुढे भविष्याचा अनेक प्रश्न होते. त्याने विचार केला काय करावं, आणि विचार करत असताना त्याला कोणीतरी सल्ला दिला की बाबा रे तुझ्या काही समस्या असतील तर एक या भागामध्ये डोंगरामध्ये एक गौतम बुद्ध म्हणून राहतात, त्यांच्याकडे तू जा आणि तुझ्या समस्या तू सांग. ठीक आहे म्हणला, आणि तो गौतम बुद्धाच्या दर्शनासाठी प्रवास करू लागला. प्रवास करत असताना जसा प्रवास करू लागला तसं एका ठिकाणी अंधार झाला आणि एका ठिकाणी तो थांबला. त्या झोपडीमध्ये ज्या थांबला त्या झोपडीमध्ये एक म्हातारी होती आणि एक मुलगी त्यांची त्या ठिकाणी राहत होती. त्या ठिकाणी राहिला तो, रात्रभर त्यांना प्रसाद वगैरे प्राप्त झाला. सकाळी प्रवासाला निघाल्यानंतर ती म्हातारी त्यांना विचारते, आजीबाई आपण कुठे निघालात? तर म्हणला काही माझ्या समस्या आहेत, माझं त्या प्रश्नांची उत्तरासाठी मी बुद्धांच्याकडे निघालोय. त्याला ती म्हातारी म्हणते माझाही प्रश्न आहे, आपण त्यांना विचारा तर खूप छान होईल. मग ते सांगते की बाबा रे माझी मुलगी आहे ती मुखी आहे, बोलत नाही. तुम्ही गौतम बुद्धाला विचारा की कधी बोलणार? आणि त्यावेळेला ठीक आहे म्हणला, मी आपली समस्या त्यांच्या समोर सांगतो. तसंच पुढे प्रवासाला निघाला. दरमजल करत प्रवास करत असताना एका डोंगरावरती एक ज्योतिषी, एक जादूगार त्या ठिकाणी तपश्चर्या करत बसले होते. आणि ते जादूगाराला भेटल्यानंतर जादूगाराशी त्याचं संभाषण होतं आणि त्या जादूच्या माध्यमातून त्या डोंगरावरती त्याला तो जो कठीण डोंगर होता त्या डोंगरावरती त्याला पार करून त्याला वरती घेतलं जातं. आणि त्यावेळेला तिथं थोडा वेळ थांबून त्यांच्या चर्चा केल्यानंतर तो विचारता जादूगार बाबा तू कुठे निघालायस? काही नाही, मी गौतम बुद्धांच्याकडे निघालेलो आहे आणि माझ्या काही समस्या आहेत, त्याचं समाधान करण्यासाठी, त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी मी निघालेलो आहे. तर ठीक आहे, माझी पण एक समस्या आहे की मला मुक्ती प्राप्त होत नाही, अनेक वर्ष मी तपश्चर्या करतोय. आणि त्या जादूगाराकडे एक जादूची छडी होती आणि त्या छडीच्या माध्यमातून तो काही वस्तू प्राप्त करत होता, काही जी आपली इच्छा होती ती इच्छा प्रकट करू शकत होता. आणि त्या इच्छेच्या माध्यमातून ठीक आहे म्हणले, तुमचीही समस्या मी त्या बुद्धांना विचारतो. पुढे प्रवास करत असताना एक सरोवर लागतं आणि सरोवर पार करून त्याला पुढे जायचं असतं. तिथे कासव असतं आणि त्या कासवाच्या मदतीने तो सरोवर पार करतो आणि कासव म्हणतो आपण कोणाकडे निघालात, कुठे निघालात? तर मी गौतम बुद्धांच्या दर्शनासाठी निघालेलो आहे, काही माझ्या समस्या आहेत. तर ठीक आहे म्हणले, माझी पण एक समस्या आहे, मी अनेक वर्षी या सरोवरामध्ये आहे, मला येथून मुक्त व्हायचं आहे, मला ड्रॅगन व्हायचं आहे, कृपा करून माझी ही समस्या आपण विचारा. प्रवास करत पुढे तो गौतम बुद्धाच्या समोर जातो. तिथे एक नियम असतो,
आपण तिथे गेल्यानंतर आपण फक्त तीनच प्रश्न किंवा आपल्या समस्या विचारू शकतो, तीन पेक्षा विचारू शकत नाही. त्यानं तर जाताना विचार केला होता बाबा आता त्या आजीची एक समस्या आहे, जादूगराची एक दुसरी समस्या आहे आणि कासवाची एक समस्या आहे, जर आपली त्याच्यामध्ये घातली तर चार समस्या होणार. तसं ते आपण आपली बाजूला ठेवूया, आपली समस्या आपण न विचारता लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या आपण विचारल्या पाहिजेत म्हणून तो मनाशी घट्ट करतो आणि तो गौतम बुद्धाला नम्रपणे प्रार्थना करून नमस्कार करून सांगतो की बाबा रे माझ्या तीन समस्या आहेत. मी पहिल्यांदा आजींना भेटलो, आजींना एक मुलगी आहे ती बोलत नाही, तिला बोलतो करणार केलं पाहिजे. दुसरी जादूगार आहे त्याला मुक्ती प्राप्त होत नाही, त्याच्याकडे एक जादूची छेडे आहे, त्याची एक समस्या आहे. तिसरा कासव आहे त्याला ड्रॅगन व्हायचं आहे, त्यातून सरोवरातून मुक्त व्हायचं आहे, त्यासाठी काय करावं लागेल. त्याला गौतम बुद्ध त्यांना सांगतात की जाताना तू कासवाला सांग की तुझं कवचचा त्याग कर, म्हणजे तू ड्रॅगन होशील तुझ्या भविष्यामध्ये, पुढची वाटचाल तुझी चांगली आहे, जे कवच आहे त्याचा त्याग कर. ठीक आहे म्हटलं. दुसरा अंदा जादूगाराला तू सांग की बाबा रे तुझ्या हातामध्ये जी जादूची छडी आहे त्या छडीचा त्याग कर, म्हणजे तुला मुक्ती मिळेल, मोक्ष मिळेल. आणि आजीला सांग त्या मुलीचं योग्य वराशी लग्न लावून द्या, म्हणजे तुम्हाला ती मुलगी बोलू लागेल. असं म्हटल्यानंतर तो परत प्रवासाला, परतीच्या प्रवासाला येत असताना कासवाला सांगतो की बाबा तुझं कवच त्याग कर, म्हणजे तो ड्रॅगन होशील, पुढे तुला गती आहे. कवच त्याग केल्यानंतर त्या कवचातून खूप सारे मोती खाली पडतात. तेव्हाला ते कासव म्हणते या मोती तर आता माझ्या काहीच कामाचे नाही, तू जाताना घेऊन जा. ते सगळे मोती गाठोड्यामध्ये बांधून तो पुढे येतो. जादूगार भेटतो, तर माझ्या समस्याचं काय, तो जादूगारला सांगतो की बाबा रे तुम्ही तुमच्या जवळ जी जादूची छेडी आहे त्या जादूचा छडीचा तुम्ही जोपर्यंत त्याग करत नाही तोपर्यंत तुम्हाला मोक्ष मिळणार नाहीये, त्यासाठी तुम्ही जादूच्या छडीचा त्याग करा. ठीक आहे म्हणलं. आता मी छडीचा त्यागच करणार आहे, तर हे छडी माझ्या काहीच कामाची नाही, तू जाताना ही छडी घेऊन जा. छडीचा त्याग केल्यानंतर त्या जादूगाराला मोक्ष प्राप्त होतो. पुढे गेल्यानंतर आजी भेटते, आजीने विचारते माझे काय, तर त्याला सांगते की आजीबाई तुम्ही या मुलीचं योग्य वराशी विवाह करून द्या, म्हणजे ती बोलू लागेल. आजी म्हणते आता कुठे हुडकत जाऊ, तूच योग्य आहे, तूच या माझ्या मुलीबरोबर लग्न कर. न इच्छिता भेटी देऊ जावे, अपेक्षा न करताना स्वतःची समस्या नाही सांगितली, अपेक्षा कोणतीही केली नाही, लोकांच्यासाठी पुरस्कार केला आणि सहज त्याला मोती भेटले. जादूची छडी, ज्या जादूच्या छडीने सर्व काही तो निर्माण करू शकतो अशी छडी प्राप्त झाली आणि पत्नीही प्राप्त झाली, ऐश्वरही प्राप्त झालं. असं आपण सदा प्रेमयुक्त जपासिव नाम सकळही काम टाकून या. वास्तव्याता काम टाकून या शब्दाचा अर्थ आहे, अनेक जण म्हणतात बरं झालं महाराज तुम्ही सांगितलं आता उद्यापासून सगळं काम टाकून द्यायचं, काही काम करायचं नाही, असं नाहीये. जे व्यावहारिक काम आहे ते आपण नित्य केलं पाहिजे. काम शब्दाचा अर्थ आहे काम, क्रोध, लोभ, मद आणि मत्सर, हे जे विकार आहेत त्या विकाराचा आपण त्याग केला पाहिजे. जोपर्यंत आम्ही विकाराचा त्याग करत नाहीये तोपर्यंत गती प्राप्त होत नाही. साठी का मोह, मद आणि मत्सर हे पाच विकार आहेत. त्या विकाराबद्दल तर जर बोलत बसलो तर आपला विषय बाजूला राहील. आणि विकाराचा आपण त्याग केला पाहिजे. जोपर्यंत आम्ही विकाराचा त्याग करणार नाहीये तोपर्यंत आपणाला गती प्राप्त होणार नाहीये. त्यासाठी काम कुठलं टाकायचं आहे तर विकारांना, त्या काम क्रोध लोभांना आपण बाजूला टाकलं पाहिजे. बरं, हे बाकीचं आपण हे टाकलं तरी सुद्धा आपण व्यावहारिक काम करत असताना सुद्धा नामस्मरण करण्यासाठी एक विशिष्ट वेळ पाहिजे, शांत वातावरण पाहिजे, असं काही नाही. आम्ही सर्व व्यवहार करत असताना, आपले काम करत असताना कायकवे कैलास म्हटलं जातं. महात्मा विश्वेश्वरांचं एक सुंदर वर्णन आहे. आपण जे काम करतो त्याच्यामध्येच कैलास शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठीच आपलं जे काही काम असेल, काम तर आम्ही हाताने आपल्या शरीराने करत असतो, मन मात्र शांत असतं. आणि मनाला आपण काहीतरी काम लावलं पाहिजे म्हणून नामस्मरण आम्ही केलं पाहिजे. एक सुंदर उदाहरण आहे त्याच्याबद्दल. एकदा शिव परमात्मा आणि नारद
कैलासामध्ये शांत बसले होते. दोघांच्या मध्ये खूप सुंदर अशा गप्पा चालल्या होत्या. आणि गप्पा चालत असताना नारद म्हणले की महादेवा माझ्यापेक्षाही श्रेष्ठ भक्त या जगतामध्ये कोणी नाही. म्हणजे महादेव असं कसं काय? तर म्हणजे मी सदोदित नारायणाचा जप करत असतो, माझ्या मुखामध्ये नित्य नाम असत, आणि नामामुळे मी श्रेष्ठ आहे असं मला वाटतं. त्याला शिव परमात्मा म्हणतात असं काही नाही रे बाबा, तुझ्यापेक्षाही श्रेष्ठ भक्त या जगतामध्ये पृथ्वी तलावरती आहेत. तर म्हणलं शक्यच नाहीये, तर दाखवा माझ्यासारखं कोणीच एवढं नामस्मरण सदोदित, मी तुमचं नित्य नामस्मरण करत असतो. त्यावेळी शिव परमात्मा नारदाला घेऊन पृथ्वी तलावरती येतात. एका शेतावरती जातात, एका टेकडीवरती उभं राहून सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या एक शेतकरी कुटुंब असतं त्या झोपडीमध्ये राहत असतं. आणि सकाळ उठल्यानंतर तो परमेश्वराचं नाव घेतो, परमेश्वराचं नाव घेऊन उठतो. शिव शिव आहे नित्य, त्याचं कोणतंही काम असेल बैलांना चारा टाकताना सुद्धा नामस्मरण त्याचं चाललं असतं. असं नाही शयनी भोजनी गमनी प्रेमेश्वला पाणी स्मरा बातो, बैलांचा जे काही त्याचं जे नित्य कर्म असतं तो कोणतंही कर्म न थांबवता तो नामस्मरण मात्र अजिबात विसरत नाही. बैल जोडून शेतामध्ये जातो, शेतामध्ये सुद्धा नामस्मरण चालू असतं. सगळं सदोदित सायंकाळी येतो, बैलांना चारा टाकतो, त्यावेळेला सुद्धा नामस्मरण चालू असतं. आणि शेवटी झोपताना सुद्धा परमेश्वराचे आभार मानतो, नामस्मरण करून झोपी जातो. त्यावेळेला शिव परमात्मा म्हणतो बघ हे सगळं करत असताना सुद्धा तो मला कधी विसरला नाहीये. त्यावेळेला नारद म्हणतात ह्यात काही सोपं आहे, मी सुद्धा करू शकतो. ठीक आहे म्हणले, तू एक काम कर, उद्या सकाळी उठल्यानंतर त्याला नारदाला शिव परमात्मा एक तेलानं काटोकाट भरलेलं एक पातेलं त्याला दिलं जातं, हे डोक्यावरती घे. आणि जे शेत दिसतंय तर पूर्ण शेताला एक राऊंड मारून या ठिकाणी ये. फक्त एक आट आहे, यातील एक थेंब सुद्धा तेल खाली सांडता कामा नाहीये. ठीक आहे म्हणला, त्यात काही अवघड नाहीये. नारद सगळे सकाळी उठतो, सगळे प्रतिविधी झाल्यानंतर तो आपलं परमेश्वराने दिलेलं तेलाचं पातेलं डोक्यावरती घेतो आणि त्या संपूर्ण शेताला प्रदक्षिणा घालण्यात पण अट असते की बाबा यातील एक थेंब सुद्धा तेल खाली सांडता नाहीये. त्यावेळेला मात्र त्याचं संपूर्ण लक्ष त्या तेलाच्या भांड्याकडे असतं. तो पूर्ण ते शेतामध्ये फिरत फिरत असताना पूर्ण लक्ष त्या तेलाकडेच असतं, ते मात्र सांडू नाही द्यायचं एवढंच त्याच्या डोक्यामध्ये असतं. पूर्ण त्या शेताला प्रदक्षिणा घालून परत शिव परमात्म्यापर्यंत येतात आणि आल्यानंतर सांगतात बघा मी एकही थेंब तेल खाली सांडलं नाहीये. त्याला शिव परमात्मा त्याला आश्चर्याने विचारतात बाबा रे तू तेल सांडलं नाही मान्य आहे मला, पण या एवढ्या अवधीमध्ये तू किती वेळा त्या परमेश्वराचं नाव घेतलं ते सांग. त्याला म्हटलं एकदाही माझ्यातून नाही, शक्य झालं नाही, कारण माझं संपूर्ण लक्ष त्या तेलाकडे होत. तसच आपलं कर्म करत असताना आपण मात्र कर्मामध्ये पण आपलं लक्ष असलं पाहिजे आणि नामस्मरणामध्ये. पूर्वीच्या काळामध्ये आपण आजकाल पाहत नाही, पण पूर्वीच्या काळामध्ये जे शेतामध्ये शेतकरी होते ते नित्य सकाळी संध्याकाळी नित्य 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 परमेश्वराचा नामस्मरण करायचे. आणि नामस्मरण सदा प्रेमयुक्त जपासी व नाम सकाळी काम टाकून या नित्य आम्ही नामस्मरण केल्यानंतर आपलं सर्व काम असेल काम क्रोध लोभ मोह मद मत्सर या विकारांचा त्याग करून नित्य आम्ही परमेश्वराचं काम असेल तर नामस्मरण करू शकत नाही. या सर्वांचा त्याग करा असं म्हणलेलं आहे. वास्तविक आता सर्व सोडून द्यायचं नाही, तर काम विकारांचा त्याग करून पण चालत नाही, तर आपल्या जीवनामध्ये आवश्यक आहे. पण ज्यावेळेला जगत असताना व्यवहार करत असताना याचा अतिरेक आपल्या व्यवहारामध्ये आपल्या जीवनामध्ये होऊ देता काम नाही. काम असेल क्रोध अतिरेक झाला तरी त्रास होतो, काम अतिरेक झाला तरी त्रास होतो, क्रोध लोभ अतिरेक झाला तरी त्रास होतो. कारण हे सगळं आम्हाला आवश्यक आहे. आपल्याला काम इच्छा ही आहे, क्रोध ही हवा आहे, लोभही हवा आहे, मदही हवा आहे, मत्सरही हवा आहे, पण याचे अति सर्वत्र वर्ज आहेत. कोणतंही अति न करता संयम मनाशी एकरूप असेल, संयम ठेवला तर मात्र आपण निश्चित त्याच्यामधून तरुण जाऊ शकतो.
त्यावेळी सकाळी काम टाकून या सर्व क्रोधांचा या पंच दोषांचा त्याग करून नित्यामी नामस्मरण केलं पाहिजे. नामाचं खूप मोठं महत्व आहे. त्या सर्वामुळे काय होतं, तयाचे संचित जातसे जळवणे. वास्तविकात कर्म प्रकार सांगत असताना तीन प्रकारचे कर्म सांगितले जातात, आगामी, संचित आणि प्रारब्ध. आज आपण प्रत्येक मनुष्य विचारतो की बाबा रे आम्ही एवढं सगळं करतो, आम्ही तीर्थयात्रा केला, आम्ही नामस्मरण केलं, पारायण केले, भजन केलं, कीर्तन केलं, तर सुद्धा आमच्या जीवनामध्ये आज दुःख आहे. त्याचं मुख्य कारण काय आहे, त्याचं मुख्य कारण आहे की आपल्या प्रारब्धामध्ये काय आहे आपल्याला माहित नाही. आम्ही जे आज करत आहोत आगामी कर्म, आत्ता जे आम्ही आज करत आहोत ते कर्म कसल्या प्रकारे आहे आणि जे कर्म केल्यानंतर आपल्या संचितामध्ये काय साठले ते आपल्याला माहित नाही. जे संचितामध्ये साठच साठत चाललेलं आहे ते मात्र प्रारब्धामध्ये खूप मोठा त्याचा साठा होत असतो. आपण पाहतो आज आपण 1000 रुपये मिळवले, 1000 रुपये मिळवल्यानंतर काही त्यातलेला आपण खर्च करतो आज आणि काही आपण सेव्हिंग मध्ये म्हणजे संचित मध्ये सेव्हिंग मध्ये बँकेमध्ये टाकतो. आणि ज्यावेळेला बँकेमध्ये सेव्हिंग मध्ये काही रक्कम वाढल्यानंतर त्या अकाउंटला काहीतरी मर्यादा असते, त्यामधून ते काढून आपण फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवतो आणि ज्यावेळेला आपल्याला आवश्यक असते त्यावेळेला ते फिक्स डिपॉझिट मोडून त्या पैशाचा आपण उपयोग करत असतो. तसंच आम्ही आगामी जे काही कर्म करत आहोत ते संचितामध्ये जात असतं आणि संचितामध्ये साठलेलं कर्म हे प्रारब्धामध्ये आपल्याला भोगाय मिळत असतं. अनेकांना वाटतं की आज मी दुःखी का आहे, त्याचं मागचं कारण काय आहे, तर आपल्या मागे आपण काय केलेलं आहे त्या पद्धतीने आपल्याला फळ प्राप्त होत असतं. एक छोटासा दृष्टांत आहे. एका आश्रम पूर्वीच्या काळामध्ये नेहमी ज्याला एखादा विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी जात असतो तर आश्रमामध्येच असतो. स्कूल कॉलेज वगैरे काही नसायचं त्यावेळेला. महात्म्यांचे, गुरुजनांचे, आचार्यांचे आश्रम असायचे. आश्रमामध्ये प्रवेश करून आपण त्या ठिकाणी शिकत होतो आणि आश्रमामध्ये राहिल्यानंतर खूप विद्यार्थी त्या आश्रमामध्ये होते आणि त्यातील एक विद्यार्थी प्रामाणिक, गुरुच्या बद्दल निष्ठा, श्रद्धा, भक्ती, विश्वास ठेवून त्या आश्रमातील सर्व काम आश्रमामध्ये असेल ते सर्व काम आम्हाला करत असे आणि त्या कामामध्ये जे काही आपल्याला गुरुजनांनी काम दिलंय ते काम करायचं आणि गुरूंच्या समोर बसून विद्याध्ययन करायचं होत्या. त्याचा एक मित्र होता, तो मात्र त्या आश्रमामधील कोणतेही काम करायचं नाही, खूप मोठा आळशी कामचुकार होता. दोघ जण एकत्रित राहायचे, खूप सख्खे मित्र होते. पण मात्र तो दुसरा होता तो श्रीमंत होता थोडासा आणि तोच या गरीब मित्राला माझ्या वाटचंही काम कर तुझ्याही वाटचेंचं काम करायचं असं नेहमीच चालत होतं. एक दिवस त्या दोघांच्या वरती आश्रमासाठी लागणारे जंगलातील लाकूड आणण्यासाठी पाळी येते आणि गुरु महाराज सांगतात की बाबा रे जावा, आपणाला स्वयंपाकासाठी लाकडे लागणार आहेत, तुम्ही जाऊन जंगलामधून घेऊन या. दोघ जण जंगलाच्या दिशेने चालतात. जंगलामध्ये गेल्यानंतर जो श्रीमंत त्याचा मित्र होता तो म्हणतो माझ्या हातून काही लाकडं तोडणं होणार नाही, मी काही तोडणार नाही, तू असं कर तू स्वतःसाठी एक मोळी तोड आणि माझ्यासाठी एक मोळी तोड, मी आपल्या इथे बसतो झाडाखाली. ठीक आहे म्हणतो, मित्राचे सहकार्य केलं पाहिजे या भावनेनं स्वतःसाठी एक मोळी घेतो आणि त्या मित्रासाठी एक सुद्धा एक मोळी तोडून ठेवतो. दोन्ही मोळी तयार झाल्यानंतर म्हणतो आता मुळी तयार झालेले आहे, फक्त आता डोक्यावर घेऊन चल बाबा, ते पण मला जमणार नाही, माझं डोकं खूप दुखत आहे, तू असं कर आश्रमापर्यंत तू दोन्ही पण मुळ्या घे आणि आश्रमापर्यंत गेल्यानंतर मला मात्र ती मुळी दे, म्हणजे गुरुजी मला काही बोलणार नाहीत, असं म्हणून त्या गरीब विद्यार्थी दोन्ही मुळ्या आपल्या डोक्यावरती घेतो आणि दोघंही आश्रमाच्या दिशेने चालू लागतात. चालत असताना काही कालांतराने वेळाने जो गरीब विद्यार्थी होता ज्यांनी दोन्ही मोळ्या डोक्यावर घेतल्या, ज्यांनी लाकूड तोडलं प्रामाणिकपणे न श्रद्धेनं भक्तीनं आश्रमाचं काम केलं, त्याच्या मात्र पायामध्ये खूप मोठा काटा रुतला जातो आणि त्याला खूप मोठं कष्ट होतं, दुःख होतं, यातना होतात. त्याला इतकं दुःख होतं की मरणप्राय यातना त्याला सहन करावे लागतात. तो म्हणतो बाबा माझ्या डोक्यावरती मोळी आहे, कृपा करून माझ्या पायामध्ये काटा मोडलाय तेवढा तरी काढ,
नाही म्हणतो आपल्या हातून ते जमणार नाहीये, तुझं तू काढायचं असलं तर काढ, मी मात्र निघालो पुढे, आश्रमापर्यंत आल्यानंतर माझ्याकडे मुळी दे. तसा असतो वाकून कष्ट खूप यातना सहन करून पायातील काटा काढत लंगडत लंगडत पुढे चालत असतो. काही अंतर गेल्यानंतर ज्याने काहीच केलं नव्हतं त्या श्रीमंत विद्यार्थ्याला त्याच्या मित्राला मात्र एक सोन्याचं सुंदर असं नाणं त्याला सापडतं. त्याच्या मनामध्ये विचार येतो, बाबा मी एवढं श्रद्धेनं विश्वासानं भक्तीनं गुरूंची आश्रमाची सेवा करतो, मित्राची सेवा करतो, असं असताना सुद्धा माझ्या वाटेला मात्र दुःख आलं. त्याला काहीही न करता त्याला मात्र एक सोन्याचं नाणं त्याला प्राप्त झालं. पुढे गुरूंच्या जवळ गेल्यानंतर आश्रमाजवळ गेल्यानंतर तो मात्र डोक्यावरची मुळी घेतो, दोघांनाही शाबासकी मिळते. काही वेळानंतर त्याच्या मनामध्ये प्रश्न येतात काय करावं, म्हणून तो गुरूंच्या जातो, तद्विधेन प्रेणीपातेन परिप्रश्नेन सेवया, गुरूंना नम्रपणे नमस्कार करून विचारतो, झालेला सगळा प्रकार सांगतो की मी स्वतःसाठी पण मुळी तोडली, मित्रासाठी पण सोडली, आश्रमाकडे आम्ही येत होतो, माझ्या पायात मात्र काटा मोडला आणि त्याला मात्र सोन्याचं नाणं सापडलं, ते असं का, काय नेमकं आहे? त्यावेळेला गुरु सांगतात की बाबा रे, पूर्व कर्मानुसार आजच्या तारखेला आजच्या क्षणाला तुझं मरण होतं, तू आज मरणार होतास, पण तू आश्रमांची गुरूंची सेवा केल्यामुळे त्या सेवेच्या फळामुळे नामस्मरणामुळे तुला मात्र आजचं तुझं मरण टळलेलं आहे, मात्र मरणप्राय तुला वेदना झाल्या. मग ठीक आहे, माझं एक ठीक आहे, पण त्याला मात्र सोन्याचं नाणं प्राप्त झालं तो काही न करता, हे कसं काय? तर ते म्हणले की बाबा रे, तो या जन्मामध्ये खूप मोठ्या राजाचा राजकुमार होणार होता, राजपद त्याला प्राप्त होणार होत, पण या जन्मामध्ये त्यानं कोणतंही कर्म चांगलं कर्म केलं नाही, गुरूंची सेवा केली नाही, नामस्मरण केलं नाही, गुरुवर गुरु आपल्या देवतेवर त्याने श्रद्धा विश्वास भक्ती ठेवला नाही, त्यामुळे त्याला मात्र एका सोन्याच्या नाण्यावरती समाधान प्राप्त व्हावं लागलं, राजपद त्याच्या हातून गेलं. इतकं मोठं कर्माचं फळ आपणाला प्राप्त होत असतं, आणि त्यासाठी तयाचे संचित जातसे जळवणे, आपलं संचित जाळायचं असेल, संचित नाहीच करायचं असेल, त्या संचिताची तीव्रता कमी करायची असेल तर आम्ही सदा प्रेमयुक्त जपासी बनाम, आम्ही नित्य नामस्मरण केलं पाहिजे, गुरूंची सेवा केली पाहिजे, आराधना केली पाहिजे, त्याच वेळेला आपलं संचित हे नाहीस होत. मात्र तयाचे संचित जातसे जळवणे, नासे क्रिया मन नामाबळे, नामाच्या बळाने आपलं संचित आपण नाहीस करू शकतो. नामस्मरण केल्यानंतर आपल्या ज्या संचितामध्ये दुःख आहे, कष्ट आहे, यातना आहेत ते मात्र नाहीस करू शकतो, पण जे प्रारब्ध आहे ते आपणाला भोगावं लागत असतं. म्हणून पुढे सांगतात पुढच्या चरणामध्ये, प्रारब्धो तो त्याचे सरतसे भोगे, मग देह त्यागे शिवचितो. प्रत्येक जीवात्माला हे प्रारब्ध भोगावं लागत असतं. आज आमच्या समोर जे कष्ट आहे, दुःख आहे, सुख आहे, जे काही आहे ते प्रारब्धामुळे आपल्याला प्राप्त होत असतं. त्या प्रारब्धाची तीव्रता कमी, आपण प्रारब्ध नाहीस करू शकत नाही. संत महात्मे जी कोणी असेल त्या प्रत्येकाला प्रारब्ध हे भोगावंच लागलेलं आहे, फक्त तिची तीव्रता कमी करण्याची ताकद आपल्यामध्ये असते. जे खूप मोठं कष्ट आहे ते कष्ट नाहीस करण्याची ताकद आपल्यामध्ये असते, आणि त्यासाठी नामस्मरण सगळ्यात मोठं आहे. प्रारब्ध आम्ही कमी करू शकतो, आणि त्या प्रारब्धाला कमी करायचं असेल आपल्याला कर्मफळ निश्चित प्राप्त होणार आहे, ते तर जाणार नाही. कर्मफळाबद्दल एक सुंदर महाभारतामध्ये दृष्टांत येतो. महाभारताचं युद्ध सगळं संपलं जातं, युद्ध संपून सगळे आपापल्या घरी येतात. कृष्ण परमात्माला रुक्मिणी विचारते, बाबा रे एवढं मोठं युद्ध झालं, या युद्धामध्ये अनेक लोक गतप्राण झाले, मेले गेले, त्याचं खूप मोठं कारण याच्यामध्ये सुद्धा चांगले जे होते जे धर्मनिष्ठ होते, जे ज्ञानी होते, जे खूप मोठे विद्वान होते, अशांना सुद्धा मरावं लागलं, त्यांना सुद्धा प्राण त्यागावं लागला. असे जे भीष्म आणि द्रोणाचार्य आणि कर्ण या तिघांना सुद्धा आपलं प्राण त्यागावं लागलं, काय याचं कारण? तेव्हा कृष्ण परमात्मा सांगतात, बाबा रे, ज्यावेळेला द्रौपदीचं वस्त्र हनन होत होतं
त्यावेळेला ते वस्त्रहरण हे रोखू शकत होते भीष्म आणि द्रोणाचार्य, पण त्या दोघांनीही ते रोखलं नाहीये. ठीक आहे, त्यांच्या हातून ते रोखणं शक्य नसलं तरी सुद्धा त्यांनी थांबवणं, त्यांना सल्ला देणं हे त्यांचं काम होतं. पण ते मौन राहिले आणि मौन राहून ते प्रत्यक्षात बघितलं जे समोर कर्म योग्य कर्म नाहीये, त्या कर्माला ते रोखू शकले नाहीत. त्यांनी आतापर्यंत जे चांगलं कर्म केलं त्या सगळ्या कर्माचा, त्या पुण्याचा, पुण्य संचयाचा नाश झाला आणि त्यांना प्राप्त मृत्यू प्राप्त झाला. ठीक आहे, म्हणले मग कर्णाला कसं काय झालं? कर्ण तर इतका मोठा महाज्ञानी दानी होता, ज्ञानी होता, पण ज्यावेळेला ते सांगतात कृष्ण परमात्मा ज्यावेळेला अभिमन्यू चक्रव्यूहमध्ये सापडला होता आणि तो मरणप्राय मध्ये होता, त्यावेळेला त्यांनी कर्णाकडे याचना केली की बाबा रे तात मला थोडस पाणी द्या, मला खूप त्रास होत आहे. त्या ठिकाणी डबक्यामध्ये पाणी होतं तिथं. पण कर्णाने युधिष्ठिर आपणाला काहीतरी बोलेल, युधिष्ठिराच नाराज होईल म्हणून त्यानं पाणी न देता त्याला कानाडोळा केला. म्हणून त्याचं सगळं एका व्यक्तीला शेवटच्या क्षणामध्ये त्यानं पाणी न दिल्यामुळे त्यांना आतापर्यंत केलेलं सर्व दान नाहीस झालं आणि त्याच डबक्यामध्ये त्याच खड्ड्यामध्ये पडून त्याच चाक अडकलं गेलं आणि तिथंच त्याला गतप्राण व्हावं लागलं. हे कर्माचं फल प्रत्येकाला भोगावं लागत असतं. आज आम्ही जे काही कर्म करत आहोत ते कर्म मात्र चांगलं असेल तर प्रारब्धाची तीव्रता आम्ही कमी करू शकतो, प्रारब्ध आम्ही कमी करू शकतो. खूप मोठं संकट आपल्या समोर आहे, पण खूप मोठं संकट असलं त्या संकटाची तीव्रता कमी करायची आपल्या मनामध्ये एक इच्छा नामस्मरणामध्ये ताकद असते. कुठे आता सांगितलं जातं, आम्ही सुद्धा त्याचा अनुभव घेतलेला आहे. आमच्या अनेक वेळेला आम्ही पाहिलं खूप मोठं 3-4 संकट आमच्या समोर आले, पण याचं संकटाची तीव्रता कमी केले ते नामस्मरणामुळे, गुरूंच्या सेवेमुळे, गुरूंच्या श्रद्धा भक्ती युक्त अंतकरणामुळे. फक्त खूप मोठं अनेकांनी आम्हाला ज्योतिषकारांना सांगितलं की महाराज तुम्ही या संकटातून वाचला कसं. ज्यावेळेला मी पहिल्यांदा दुसऱ्यांदा आमचा ज्यावेळेला गाडीचा ऍक्सिडेंट झाला होता त्यावेळेला तेथील इन्स्पेक्टर गाडीचं सर्वेक्षण करायला आले, त्यावेळेला 4 ते 5 वेळा त्यांनी विचारला ह्यातील ड्रायव्हर कुठे आहे. तर मी त्या साहेबांना म्हटले की मीच ड्रायव्हर आहे, मीच गाडी चालवत होतो. मला शक्यच नाही, मी गाडी पाहिली, गाडी पाहिल्यानंतर या गाडीतील एकही मनुष्य जिवंतच नाहीये अशी माझी एक मानसिकता झाली होती. त्यावेळेला मी त्यांना म्हटलं की बाबा रे नाहीये मीच गाडी चालवत होतो. त्या साहेबांनी खरोखरच मारत त्यांनी नमस्कार केला, महाराज एवढी गाडी खराब झाली असून सुद्धा तुम्ही कसं काय वाचलात. एक आश्चर्य आहे, एक नामस्मरण आणि गुरूंची श्रद्धा, गुरूंच्या वरती असलेलं प्रेम आणि गुरूंचा आशीर्वादामुळे आपण तरले जात असतो. म्हणून खूप मोठं सुंदर शिवदास माऊलीने आपल्या समोर नामाचं महत्व सांगितलं. नामस्मरे त्याच्या रूप लागे पाठी, नैचिता भेटी देऊ जावे सदा प्रेमयुक्त, जपा शिव नाम सकळी काम टाकून या, तयाचे संचित जातसे जळवणी, नासे क्रिया मन नामा बळे, प्रारब्ध होतो त्याचे सरतसे भोगे, मग देह त्यागे शिवचितो. प्रत्येक जीवात्म्याला प्रारब्ध हे भोगावं लागत असतं. प्रारब्धाची तीव्रता कमी करण्याची प्रत्येकांच्या मध्ये ताकद असते. आज खूप मोठं संकट आहे, तिची तीव्रता आपण निश्चित कमी करू शकतो. अनेक जण हतबल होतात, मी एवढं सगळं केलं, तीर्थयात्रा केला, काशीला जाऊन आलो, रामेश्वरला जाऊन आलो, अनेक पारायणं केली, अनेक प्रवचनाच्या मी श्रवण केले, अनेक कीर्तन केले, तरी सुद्धा माझ्या जीवनामध्ये संकट आहे, दुःख आहे, यातना आहे. की अनेक संतांच्या मने, अनेक मी महाराष्ट्रातील संतांच्या असेल, कर्नाटक संतांच्या, प्रत्येक संतांच्या जीवनामध्ये कष्ट आले. संत तुकाराम असेल, मन्मथस्वामी असेल, शिवदास असेल, सगळ्यांच्या जीवनामध्ये संकट आले. पण संकटाला न खचून जाता आपण नामस्मरण कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही वेळेमध्ये आपण सोडता कामा नये. त्यासाठी आम्ही नित्य नामस्मरण सकाळी काम, आपण जे काही आपलं वासना आहेत ते बाजूला सरवून आपण नामस्मरण केलं पाहिजे. शेवटी शिवदास माऊली सांगतात की शिवदास म्हणे महात्म्य नामाचे, कोठेवरी वाचे वर्णावे. व नामाचं खूप मोठं महत्व आहे. नामस्मरणाने नाम घेतल्यामुळे खूप मोठे आपण ही जी संसारिक समुद्र आहे, सागर आहे, तो आपण सहजपणे तरुण जाऊ शकतो. एक छोटासा दृष्टांत देऊन या ठिकाणी मी थांबणार आहे.
एकदा एक कीर्तन एका गावामध्ये चाललं होतं आणि ते कीर्तनकार नामाचं खूप मोठं महत्व सांगत होते. नामस्मरण केल्यानंतर खूप काही प्राप्त होऊ शकतं. आणि एक म्हातारी एका दुसऱ्या गावातून त्या गावामध्ये भाजी विकण्यासाठी आली होती आणि सहज पाऊस खूप मोठा पडत होता आणि आता कुठे जायचं म्हणून त्या मंदिरात बसून कीर्तन ऐकत होती आणि तिनं नामाचं महत्व ऐकलं. नाम घेतल्यानंतर शिवनाम घेतल्यानंतर आपण संसार सागर सुद्धा पार करून जाऊ शकतो हे कीर्तनकारांचं सांगणं होतं. तिनं शब्दस्य अर्थ घेतला. शब्दामध्ये अनेक अर्थ होता, शब्दार्थ, लक्षार्थ आणि वाच्यार्थ. त्या शब्दाचा अर्थ घेतला. कीर्तन संपल्यानंतर ती कीर्तनकाराला नमस्कार करून आपल्या गावाकडे निघाली. पण का पाऊस खूप पडत असल्यामुळे ज्या गावाला ती जायची होती तिथे एक ओढा होता छोटासा आणि तो ओढा वाहू लागला आणि त्या ओढ्यातून तिकडे पलीकडे जाणं तिला शक्य नव्हतं पाण्याच्या माध्यमातून. आणि त्यावेळेला कीर्तनकाराने सांगितलेले शब्द तिला आठवले. आपण शिवनाम घेतल्यानंतर आपण खूप मोठं संसार सागर पार करून जाऊ शकतो. हे तर छोटीशी ओढा आहे. तिनं श्रद्धेनं भक्तीनं विश्वासानं पूर्ण विश्वास त्यांच्यावरती शब्दावरती ठेवून नामस्मरण करत 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 शिवनाम घेत घेत सहजपणे ते ओढा ती पार करून पलीकडे जाते. निमांत राहते, घरी जाते, कोणतंही तिला अडचण येत नाही. परत दुसऱ्या दिवशी परत भाजी विकण्यासाठी आपल्या त्या शहरामध्ये नगरामध्ये येते. परत संध्याकाळी कीर्तन ऐकते आणि कीर्तनकाराला नमस्कार करते. बाबा तुमचं खूप मोठं वाचा आहे, तुमची वाचा सिद्धी आहे. तुम्ही सांगितलं नामस्मरण करा की संसार सागर पार करून जाऊ शकता. कृपा करून माझ्या घरी तुमचे पदस्पर्श व्हावे म्हणून कीर्तनकाराला आग्रह करते. कीर्तन त्या आग्रहाला ठीक आहे म्हणते. माऊली मी तुझ्या घरी यायला तयार आहे. दोघंही त्या माऊलीच्या घराकडे कीर्तनकार आणि माऊली घराकडे निघण्यासाठी जातात. ओढ्यापाशी आल्यानंतर ओढा जसा काल ओढा होता तसाच ओढा वाहत होता पाऊस पडत असल्यामुळे. आणि त्यावेळेला तो कीर्तनकार म्हणतो, अरे बाबा या पाण्यातून आता तुझ्या घराकडे कसं जायचं, तर खूप मोठं पाणी आहे, त्या पाण्यातून जाणं शक्य नाहीये. त्यावेळेला ती माऊली म्हणते, आपणच सांगितलं नाही का काल नामस्मरण करून नाम घेतल्यानंतर आपण संसार सागर पार करून जाऊ शकतो. तर त्यावेळेला म्हणते, कसं काय शक्य आहे, तुझा पुढे मी तुझ्या मागणं येतो. त्यावेळेला ती माऊली सहज नामस्मरण करते आणि शिव 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 म्हणत म्हणत त्या सहज ती ओढा पार करून जाऊ शकते. त्या कीर्तनकाराला आश्चर्य वाटतं की मी एवढं शुद्ध एक नामाचं महत्व सांगितलं आणि ही ओढा पार करून गेली, मी का जाऊ शकत नाही. म्हणून तोही नाम घेत घेत ओढ्यामध्ये जातो. ओढ्यामध्ये जात असताना त्याला गुडघ्याला पाणी लागतं. त्यावेळेला तो शिव 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 एका देवाचं नाव घेत असतो. अरे बापरे, गुडघ्यापर्यंत पाणी लागलं, हे काय देव आपल्याला वाचवणार नाही, त्या देवाचं नाव सोडून देतो, दुसऱ्या देवाचं नाव घेतो. गणेश 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 शिव वाचवायला येत असतो तोपर्यंत गणेशाचं नाव घेतलं. शिव म्हणतो, गणेशाचं नाव घेतले मी कशाला जाऊ, गणेश जाईल त्याला वाचवेल. पुढे घेतल्यानंतर परत त्याला कमरे एवढं पाणी लागतं. अरे बाबा, गणेश पण आता वाचवू शकत नाही. पार्वती 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 देवाचं प्रत्येक वेळेला जसं कमरेला छातीला पाणी लागतं, गळ्याला लागतं, प्रत्येक वेळेला तो देव बदलत जात असतो. प्रत्येक वेळेला देवाचं नाव वेगळं. आता प्रत्येक देव वाचवण्यासाठी येतो, त्याचं पूर्ण वयाच्या आधी दुसऱ्या देवाचं नाव घेतलं की ते थांबतो, दुसरा देव यायला लागतो, परत दुसरा देव मागे जातो. देव गळ्यापर्यंत येतं, नरडेला पाणी येतं, गटकाळ्या खाऊन मरून जातो. श्रद्धा विश्वास आणि भक्ती नसेल तर आम्ही कोणतंही साधा ओढ्याच नाही, तर संसार सागर आम्ही कसं पार करणार आहे. त्यासाठी नामस्मरे त्याच्या रूप लागे पाठी, नैचिता भेटू दि जावळे, सदा प्रेमयुक्त जपासी व नाम सकाळी काम टाकून या. नेहमीच आम्ही या अनेक संकट आज आपल्या समोर आहेत. त्या कोरोना काळामध्ये कोरोना आहे, खूप मोठा पाऊस पडत आहे, खूप मोठी आपत्ती आहे, दरड कोसळत आहे, नैसर्गिक आपत्ती आपल्या सर्वांच्या समोर आहे. या सगळ्यातून तरुण जायचं असेल तर आम्ही नामस्मरण आम्ही सोडता कामा नये. आपल्या गुरूंच्या वर आराध्य देवतेवरती जे आपले गुरु असतील, आपले इष्टदेव असेल, त्या देवतेवरती श्रद्धा विश्वास आणि भक्ती आपण ठेवला पाहिजे आहे. तरच आपण येणाऱ्या संकटातून आपण सहज तरू शकतो. कारण मन चांगलं असेल
मन प्रबल असेल, मन सदृढ असेल, मन निष्कलंक असेल, तरच या सगळ्या संकटाला आपण पार करू शकतो. जर मन आपलं जर अपवित्र असेल, मनामध्ये वेगवेगळे विचार येत असतील, मनामध्ये नको ते विचार येत असेल, आज पाहता ज्याला कोरोना झालेला आहे तो जर खचला मनाने, मनाने जर तो आम्ही वाचू शकत नाही असं त्याच्या मनामध्ये आलं, वास्तव आता कोरोनाने कोणतेही व्यक्ती मरण पावत नाही हे विज्ञानाने शास्त्राने सगळ्यांनी सिद्ध केलेलं आहे. कोरोना मरणप्राय यातना देणारा रोग नाहीये, पण जे मनानं खचलेत ते मात्र मागे येऊ शकले नाहीत. अनेकांना अनेका जणांनी आम्हाला हॉस्पिटलमधून फोन केला, महाराज आम्ही ऍडमिट झालेलो आहो, कोरोना झालेला आहे. त्यावेळेला मी त्यांना सगळ्यांना सल्ला दिला, तुम्ही मनाने खचून जाऊ नका, घाबरू नका, आपण नामस्मरण करत राहा. तुम्हाला एकांतवास आहे तिथं तुम्हाला कोणी डिस्टर्ब करणार नाही. फक्त देवाचं नाव घ्या, देवाला विसरू नका. तुमचे ऑक्सिजन लेवल प्राणायाम करा, सहज ऑक्सिजन लेवल आपण प्राणायाम केल्यानंतर ऑक्सिजन लेवल आपण आपले सहज ठेवू शकतो. नामस्मरण करा, परमेश्वराचं चिंतन करा, आणि मनानं न खचून जाता तुम्हाला कोणतंही काही होणार नाही. त्याच्यातून तुम्ही बाहेर यावं. जो मनाने खचला, मनाने कमकुवत झाला, तो मात्र या कोरोनामध्ये संपलेला आहे, नाहीस झालेला आहे. जो मनाने चांगला आलेला आहे, म्हणूनच मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. मन प्रसन्न असेल तर सर्व सिद्धी आपल्याला प्राप्त होतात. त्यासाठी हे नामपर असलेलं छोटस पहिल्यांदाच मी फेसबुक लाईव्ह वरती बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. कसं झालंय माहित नाही. जे चांगलं आहे, जे आपल्या फायद्याचं आहे, हिताचं आहे, ते आपण घ्या. जे चुकून शब्द गेलेला असेल ते शेवटी गुरूंचं आहे, गुरूंच्या आवाहनेतून. वास्तव आता हे सगळं करत असताना जगद्गुरूंची आज्ञा आहे, देवकर महाराजांचा संपर्क झाला, महास्वामीजींची आज्ञा, हे आम्ही टाळूच शकत नाही. आणि त्यासाठीच मी आतापर्यंत खूप जणांनी मला फोन केले, महाराज आपण फेसबुकवरती प्रवचन करा. मी सगळ्यांना नाही म्हटलं, पण मात्र महास्वामीजींची आज्ञा मी टाळू शकत नव्हतो. म्हणून एक छोटासा प्रयत्न, नामपर, नामाचं महत्व माझ्या परीने मी सांगण्याचा प्रयत्न केला. आपण सर्वांनी जे जे फेसबुक माध्यमाच्या माध्यमातून जे श्रवण करतात त्या सर्वांना हात जोडून विनंती आहे, आपण या कोरोनाच्या नैसर्गिक आपत्तीच्या संकटामधून आपण सर्वजण, पश्चिम महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, कोकण असेल, सगळेजण आपण आता सध्या जास्त कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र या सगळ्या संकटातून जात आहे. त्यासाठी आपण सर्वांनी आपण परमेश्वराला, गुरूंना, आराध्य देवतेला विसरू नका. फक्त एकच करा, एकाच एकनिष्ठ राहा, एकाच देवाची कोणत्या तरी भक्ती करा. सदा प्रेमयुक्त जपासी व नाम, सकळी काम टाकून या. आपण समर्थ सर्वांनी नमस्मरण करा, श्रद्धा विश्वास भक्ती ठेवा. आपल्या सर्वांना आपलं आरोग्य आरोग्य, आपल्या कोणत्याही जीवनामध्ये संकट येऊ नये. आपल्या नेहमीच सदैव आपण हसतमुख राहावं, जीवनामध्ये आपण प्रसन्न राहावं, आपली कोणतीही बाधा आपणाला लागू नये, असं परमेश्वराच्या चरणी, जगद्गुरूंच्या चरणी, काशी विश्वनाथ अन्नपूर्णा मातेच्या चरणी, सिद्धेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. झालेली वाक्पुष्प सेवा सद्गुरूंच्या चरणी, जगद्गुरूंच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी थांबतो. ओम शांती शांती शांती. सांब जय नमः पार्वती पते श्री हर हर महादेव. सिद्धेश्वर मठ संस्थान वाळवा मठाचे मठाधिपती श्री शब्र शिवानंद शिवाचार्य महाराज अत्यंत विशिष्टमय मन्मथादि संतांची अनुभव आणि मानव कल्याणार्थ, मानव जीवनाची कल्याणार्थ नामस्मरणाची साधना केल्याने कसा आपण कल्याण करू शकतो, आपलं जीवन सार्थक करू शकतो, अनेक पौराणिक लौकिक उदाहरण कथा गोष्टी सांगून आपणाला नामस्मरणाची नवविध भक्तींमधला द्वितीय संकीर्तन, जे नामसंकीर्तन भक्ती आहे, त्याच्यानेही आपण परमेश्वराशी एकरूप होऊ शकतो, असे विद्वत्पूर्ण वाणींनी
सहज व सरळतेने सगळ्यांना समजून येण्यासारखं महाराजांनी आपला नववा दैनिक धर्म संदेश पुष्प समर्पण केलेले आहेत। खरोखर आपला सर्वांनाही अत्यंत सरळ आणि सुलभ पद्धतीने गुरुंच्याकडून प्राप्त करून घेतलेला भवतरण उपाय जे नामस्मरण आहे ह्या भक्ती करून हे साधनाने आपण आपला जन्म सार्थक करून घ्यावा अशी महाराजांची धर्म संदेशची सार आहे। महाराजांनी आपल्या वेळात वेळ काढून विनंतीला मान देऊन त्यांनी आजच्या या कार्यक्रमामध्ये फेसबुक लाइव माध्यमातून आलेला आहे। आपला अनुभव आणि आपला ज्ञान आणि आपला तपशक्ती हे सर्व काही अत्यंत विशिष्ट आहेत। हे अनुभव आपल्या सर्वांनाही त्यांनी त्यांच्या अनुभवाची गोष्टही सांगितलेली आहे। गुरुंवरती गुरुंनी दिलेले भवतरण उपाय जे नाम आहे त्याच्यावरती निष्ठा असल्यावर खरोखर आपण सगळं दुःखातून दुःखांची सागर जे भवसागर आहे त्यातूनही पार पडू शकतो असे विशिष्टमय विचार व्यक्त केलेले महाराज वाळवेकर महाराजांना पुनश्च अनंत अभिवादन करून धन्यवाद समर्पण करत आहोत। आणि दररोज प्रमाणे परमेश्वराची प्रार्थना करून आपण आजची ये धर्म संदेश कार्यक्रम समाप्ती करणार आहोत। ओम त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्याद्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव त्वमेव सर्वं मम देव देव त्वमेव सर्वं मम देव देव हर नमः पार्वती शिव हर हर महादेव। ओम शांति 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 ओम तत्सत्।